तर इकडे हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि हे वादळ सव्वीस जानेवारीला मुंबईमध्ये दाखल होणार आहे यावर दीपक केसरकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे जरांगे पाटील समजूतदार आहेत आता सर्वेक्षण सुरू आहे त्याला मदत करायची की मुंबईमध्ये यायचं याचा निर्णय जरांगेंनीच घ्यावा असं केसरकर म्हणतात एक गोष्ट अशी आहे की ते समजूतदार आहेत त्यांना हे कळलं की दहा लाख दाखले मिळणार आहेत आपापच ते कबूल होतील त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे की आपल्याला हे दाखले मिळत असताना वंशावळीचा जो प्रॉब्लेम येईल तो आम्ही सॉर्ट आऊट करून देतो आहे आज समाजाचं सर्वेक्षण चालू आहे त्यावेळेला फॉर्म भरून द्यायचा की मुंबईमध्ये येऊन बसायचं हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळे शांततेच्या मार्गाने मोर्चा येऊन गेला तर मुळातच सरकार देत आहे सरकार ज्याला पॉझिटिव्ह नसतं त्यालाच मोर्चा काढायला लागतो हे एक उलटं असं आहे की या ठिकाणी सरकार देतं म्हणतं आहे आणि तरी मोर्चा निघतो आहे इथं कुठंतरी त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी त्यांना नम्र विनंती आहे एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट